कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार शेतकरी बांधवांनो, कॉटन गुरुचा भारताचा सर्व शेतकऱ्यांना, एफपीओचे पदाधिकाऱ्यांना आणि एफपीओचे मेंबर असे दुसरे शेतकऱ्यांना सादर नमन. काय आहे शेतीचं महत्व हे आपल्याला सांगण्याची गरज नाही आहे असं मला वाटलं होतं जेव्हा मी शेतकऱ्यांच्या गती काम सुरू केलं होतं. 2007 वर्ष होतं ते आणि खूप सारे अपघात त्या वर्षी झाले होते. 35 वर अपघात झाले होते महाराष्ट्रामध्ये. विदर्भमध्ये खूप जास्त होते आणि त्या गावांमध्ये मी एक मिशन म्हणून त्या गावात आम्ही गेलो आणि शेतकऱ्यांसंगती राहिल्या. अगोदर माझी जी मनस्थिती होती खूप वेगळी होती की जीव कशाला त्याचा, ठीक आहे आपल्याला प्रॉब्लेम आहे तर काय नाही काहीतरी काय उपाय त्याला त्याच्यासाठी मिळून जाणार आहे आपल्याला. कोणाला प्रॉब्लेम येत नाही तर प्रॉब्लेम आले ती का जीव द्यायचा, अशी मनस्थिती माझी होती ते काम सुरू केले अगोदर. पण जेव्हा मी तिकडे विदर्भ मध्ये मूर्तिजापूर, अकोला, कारंजा आणि दर्यापूर या क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या संगती राहिलो, 2-3 मी त्यांच्या संगती काढले, गावागावात मी फिरलो आणि त्यानंतर जे मला कळलं ते खूप वेगळं होतं. जे माझा अनुभव होतं ते इतकं मला त्यांनी शेक करून दिलं त्यावेळी की सर आता अपघात नाही करणार तर काय करणार शेती, या परिस्थितीमध्ये दुसरा काय पर्याय आहे. जमीन आहे, शेती आहे, मेहनत करण्याची तयारी आहे, पीक काढण्याची तयारी आहे, जवळपास बाजार आहे, दिसत आहे की बाजार आहे, होलसेल मार्केट आहे, जवळपास एपीएमसी आहे, कुठेतरी आपल्याला पर्याय आहे असं दिसतो शेती करण्या अगोदर. पण शेती केल्यानंतर हे काही दिसत नाही, काय ना काय होते आणि शेतकऱ्यांचं नुकसान. पाऊस कमी झाला तर नुकसान, जास्त आला तर नुकसान, रोग आला तर नुकसान, दुसरे काही महाग झालं, औषधांचे रेट तर किती वाढले सांगण्याची गरजच नाही. पण गव्हर्नमेंट सरकारने जेव्हा हमी भाव वाढवले तेव्हा पण ही परिस्थिती आहे याचा जर आपण विचार केला, 40-50%, 60-70% हमी भाव सरकारने वाढले, सरकारने वाढवले आहे 10 वर्षांमध्ये. आता पण जर हीच परिस्थिती आहे, शेती चुकते की आपण चुकतो, हा प्रश्न आपण स्वतःला केला पाहिजे. कुठेतरी काय रस्ता आहे जे आपल्याला दिसला नाही किंवा सध्या दिसत नाही पण रस्ता आहे. कारण की भारताचे सर्व शेतकरी दुखी नाही, 11 करोड शेतकरी आहे भारतामध्ये, 11 कोटी. सर्व अपघात करत नाही, सर्वांची परिस्थिती सारखी नाही आहे. काय करत आहात ते करत आहेत ते शेतकरी जे यशस्वी आहे सध्या, जाऊन बघा गुजरात मध्ये, तेलंगणा मध्ये, कुठे कुठे कर्नाटक मध्ये, पंजाब मध्ये. एसी ट्रॅक्टर मागवला शेतकऱ्यांनी, माझ्यासाठी एसी ट्रॅक्टर पाहिजे आणि मर्सिडीज कंपनीच्या पाहिजे. ते कंपनी म्हणाली आम्ही ट्रॅक्टर एकतर बनवत नाही आणि एसी ट्रॅक्टर तर मी ऐकलं पण नाही. सांगितलं मी माझी सर्व गाड्यांमध्ये एसी आहे तर मला ट्रॅक्टर मध्ये पण एसी पाहिजे. शेतकऱ्याची डिमांड आणि कंपनीने ते बनवून दिले, तो एसी ट्रॅक्टर मध्ये शेती करत होता. उन्हामध्ये मी काम खूप वर्ष केलं आहे, आता माझी वेळ आली आहे की मी स्वतःला ते सवलत देऊ शकतो. का आपली परिस्थिती अशी नाही, का आपलं जे स्वप्न आहे एक चांगलं घर बनवायचं, मुलांना शिक्षण द्यायचं, मुला आणि मुलीचं चांगलं लगीन करून द्यायचं किंवा नवीन अवजारे घ्यायची, नवीन टेक्नॉलॉजी आपण आणायची, का ते स्वप्न पूर्ण होणार नाही. शेती आहे आपल्या घरे, मेहनत करण्याची तयारी आहे, सरकारची किती सारी स्कीम आहे जी आपल्या कामाची आहे, पण काय कमी पडते. त्यानंतर आला एफपीओ, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन. 2012, 2013, 2014, 2015, 2017 कंपन्या बनत गेली, खूप सारी कंपनी झाली, 7,000-8,000 कंपनी झाली. आपल्याला वाटतं येस आता ती वेळ आली आपल्यासाठी, आता फार्मर कंपनी प्रोड्युसर कंपनी जे आपण सभासद झालो ते आपलं काम झालं आणि डायरेक्टरला पण सर्वांना वाटलं होतं की यस आता आपल्याला कंपनी बनवून घेतली आहे तर आपला बिझनेस आता आपल्याकडे स्वतःहून येणार आणि आपल्याला खूप चांगला बिझनेस मिळणार आणि आपण खूप मेहनत करणार आणि शेतकऱ्यांकडून सभासदांकडून माल घेऊन आपण बाजारमध्ये विकणार, 2 पैसे कमावणार, त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा पण फायदा होणार आणि एफपीओचा पण फायदा.
आपली बॅलन्स शीट जर आज बघितली, 7,800 एफपीओ जे भारतामध्ये आहे त्यांची जर बॅलन्स शीट आपण बघितली, परिस्थिती खूप वेगळी आहे. एकटा शेतकरी नाही करू शकत, एफपीओ मिळून नाही करू शकत. अजून काय राहते काय? की नंतर अपघातच आहे. हा प्रश्न 13 वर्षानंतर पुन्हा मला आला, माझ्या मनात आला. 2 रात्र मला झोप नाही आली की जर हे करून पण जर उत्तर नाही मिळत आहे तर काय आम्ही सांगावं शेतकऱ्याला, की तुम्ही काय करायला पाहिजे. खूप साऱ्या एफपीओच्या डायरेक्टरशी आम्ही बोललो आणि 25 वेबिनारची आम्ही एक सबंध मालिका आम्ही घेतली एफपीओ संघटनेची. त्याच्यामध्ये 35 ते 40 एफपीओ जोडले होते, त्यांचे खूप सभासद जोडले होते, शेतकऱ्यांच्या संघटनेशी संवाद केला. हा सर्व कोरोना काळ जे आहे 4-5 महिने जे झाले, आता कोरोनाला आता 9 महिने झाले, पण 5 महिन्याची जे हे जे आमची जी यात्रा आहे ती असं मध्येच गेली आहे. अजून प्रश्न काय तुम्हाला कमी पडते, काय काय करावं आपण. त्याच्या नंतर एक सूचना आला की आपण एक असा मोठा व्यासपीठ कशाला नाही बनवला पाहिजे ज्याच्यामध्ये हे सर्व एफपीओ येतील, आणि कापसामध्ये आपण काय नवीन सर्जन करायचं, म्हणजे एक से अनेक और अनेक से इतना विराट रूप लेंगे हम कि लोग हमारा दुर्लक्ष नहीं कर सकते, शक्यच नाही. असा मोठा व्यासपीठ बनवण्यासाठी खूप सारे एफपीओ ने विनंती पत्र आम्हाला लिहिले होते. त्यानंतर आम्ही थोडे ऍडवायसर्स कडे गेलो, जे मोठे मोठे व्यापारी आहे बाजारमध्ये, आपल्याला काय पाहिजे. सरकारकडे आम्ही बोललो, काय तुम्हाला पाहिजे, जर हमी भाव राहिला तर आपण काय करणार आहात. सर्वांकडून एकच आला की आम्ही सर्व लोकांशी बोलणार नाही, शेतकऱ्यांशी ते एकटे शेतकऱ्यांशी बोलणारच नाही, पण हे जे इतके सारे एफपीओ आहे त्याच्या संगती आम्ही काय जाऊन बोलणार नाही, आम्हाला तितकी वेळ नाही. जर एक प्रतिनिधी त्यांचा असेल तर आम्ही बोलायला तयार आहोत, आम्ही थोडे भाव जास्त द्यायला तयार आहोत, आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत. त्यानंतर हा विचार आला की हे जर आपण एक मोठा व्यासपीठ जर बनवला आणि त्याला एक फॉर्मल रूप दिला, असंच बोलून नाही करून दाखवणं, तर त्याच्यामधून निर्माण झाला कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशनचा. कॉटन गुरु महा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ज्याचं ते नाव आहे, ते कॉटन गुरु महा फेडरेशनचा जन्म झाला त्याच्यामध्ये. खूप सारे एफपीओ त्याच्यामध्ये मेंबर आहे, मोठे शेतकरी त्याच्यामध्ये मेंबर आहे, लहान शेतकरी आता मेंबर होणार आहे. तर हा व्यासपीठ आता तयार झालेला आहे मित्रांनो, आणि या व्यासपीठावर आता हे जे एफपीओ कापसामध्ये काम करत आहे, कापूस एक नगदी पीक आहे सर्वांना ठाऊक आहे, कोणालाही संशय नव्हता त्याच्यामध्ये, सध्या पण नाही. प्रॉब्लेम आहे की आपल्यासाठी ते किती कामाचं आहे, आपल्या घरामध्ये कापसात ती किती आवक होत आहे. तर हा जे मुद्दा आहे ते कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशन हँडल करणार. की कापसामध्ये जे जे संधी आहे विपणन मध्ये, सरकारी खरेदी असो के निजी खरेदी असो, त्यानंतर टेक्नॉलॉजी मध्ये, त्यानंतर तुम्हाला लोन पाहिजे, फिनान्सचा प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी, काही नवीन रोग आला, एका वेळी सर्व शेतकऱ्यांना ते कळलं पाहिजे की हा रोग आला आहे तुम्ही सांभाळा, आणि हा रोग आहे याचा या हा उपाय आहे. असं एक व्यासपीठ होणार आहे आणि त्याची तयारी ऑलरेडी झालेली आहे कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशन. तर हे सर्व होणार आहे आणि हे सर्व काम ऍप वर होणार आहे. उद्या एक मोठा ऍप तयार होणार आहे आणि त्याच्यावर हे सर्व काम होणार आहे. तर कॉटनगुरूचा ऍप ऑलरेडी आहे, पण अजून ते विस्तारित होत आहे. ते सर्व काम करण्यासाठी आम्हाला खूप साऱ्या एफपीओंची मदत पाहिजे, शेतकऱ्यांची मदत पाहिजे, आणि तुम्हाला जर हे चांगली दिशा मिळाली तर काय नाही करू शकत कापसाचा शेतकरी. एफपीओ मध्ये पण खूपच पोटेन्शियल आम्हाला दिसते, खूप आवडत आहे त्यांच्यामध्ये, खूप मेहनत करतात त्यांचे डायरेक्टर. ते तूर साठी आणि चण्यासाठी आम्ही बघितलं, 12-12 तास काम करतात डायरेक्टर, खूप मेहनत केली आहे त्यांनी, पण जितका रिटर्न पाहिजे ते मिळत नाहीये, फक्त काय 1% कमिशन, आणि ते पण 4-5 महिन्यानंतर. आणि ते पण हमी भाव असेल तर व्यापार आहे तुमचा, हमी भाव नसेल तर निजी खरेदीकडे काय काय आपला व्यापार आहे, काहीच नाही.
तर 12 महिने हे व्यापार राहिला पाहिजे. आणि कापूस तर खूप लांब पीक आहे, 6 महिन्याचा पीक आहे आणि 3-4 महिने त्याची वेचणी चालते. तर हे 8-9 महिन्याचा कंटिन्यूअस व्यापार कापसामध्ये राहिला पाहिजे, हाच उद्देश घेऊन आम्ही आलो आहोत कॉटन गुरु महाराष्ट्रीय फेडरेशन आपल्या समोर. तर हे भूमिका होती, कसा जन्म झाला कॉटन गुरु महाराष्ट्रीय फेडरेशनचा, काय पुढे होणार आहे आणि अजून खूप सारी योजना आहेत, एक एक करून आपल्याला करायचं आहे, मोठं स्वप्न बघायचं आहे पण वास्तविकताला बिलकुल विसरायचं नाही. तर आपल्याकडे आज खूप सारे महानुभव पण आहेत, एक तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बीएससी आयपीएफ कडून आलेले श्रद्धाजी खंडेलवाल आणि अनिलजी रंगवाणी आहे, ते कापसाचे भावाचा कल सांगणार आहे. कल कळल्याशिवाय व्यापार बिलकुल करायचा नाही, शेती एक व्यापार आहे हे आपल्याला बिलकुल विसरायचं नाहीये. आणि व्यापार जर करायचं असेल तर जोखीम व्यवस्थापन करणं खूप आवश्यक आहे. तर बीएससी चा प्रेझेंटेशन मध्ये आपल्याला जोखीम व्यवस्थापन पण करणार आहे. तुम्ही किती वेळा पण बघितलं असेल, पुन्हा पुन्हा ते बघून त्याच्यामध्ये आपला मार्ग शोधला पाहिजे. का कॉटन गुरु पुन्हा पुन्हा हे दाखवते, का कॉटन गुरु आम्हाला हे दाखवते की आम्हाला काय कळते, आम्ही तर व्हॉट्सअप पण आता शिकलो आहे, तंत्रज्ञान आम्हाला काय माहिती नाही आणि फोन मध्ये फक्त फॉरवर्ड आम्हाला ठाऊक आहे, आपली काय स्वतःचे मेसेज टाईप पण करू शकत नाही, याच्या मध्ये याचा काय काय करणार आहे आम्हाला. तुमचे प्रश्न साहजिक आहे मित्रांनो, पण व्यापार सोपं नाही आहे, पण व्यापार जर तुम्ही शिकला ना तर नफा तुमच्यापासून केव्हाही दूर होणार नाही. शेतामध्ये तुम्ही तर शेती शिकून नाही आला, तुम्ही बघून शिकला, तुम्ही करून शिकला, आता तुम्ही करत आहात इतक्या वर्षाने तरी पण काहीतरी नवीन आहे शिकायला. तर व्यापार मध्ये पण रातोरात आपल्याला काहीच करणार नाही, थोडा थोडा तुम्ही लक्ष द्या आणि हे समजून घ्या की खूपच महत्वाचं आहे हे सर्व जे आम्ही तुम्हाला दाखवतो. खूप विचार केलाय याच्यामध्ये की का तुम्हाला हे दाखवलं पाहिजे, का तुमच्याशी असं बोललं पाहिजे आणि काय बोललं पाहिजे, केव्हा बोललं पाहिजे, कोण कोण तुम्हाला येऊन कोणाची भेट आम्ही तुम्हाला करून देणार आहोत. तर हे सर्व मुद्दे आहेत. तर आज आपण कापसाचा बाजारचा कल आणि जोखीम व्यवस्थापन हे आपल्या सांगणार आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बीएससी आयपीएफचे प्रतिनिधी. त्याच्यानंतर एफपीओचे जे पदाधिकारी आहे ते आपल्या संगती आहे, त्यांचे पण मत खूप महत्वाचे आहे. काय अडचणी आहे एफपीओला, काय त्यांची ताकद आहे, कुठे ते मागे पडतात, कुठे ते पुढे जाऊ शकतात, संधी कुठे आहे, त्याचा आपण वार्तालाप त्यांच्याशी करणार आहोत आणि त्यांच्यासाठी एक बिझनेस प्लॅन तयार करण्यासाठी आम्ही मदत करणार आहोत. तर कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशनचा प्रथम उद्देश हे आहे की तुम्हाला एक चांगला बिझनेस प्लॅन, फुल प्रूफ बिझनेस प्लॅन कसं बनवायचं त्याच्यासाठी प्रशिक्षित करावं. आणि जे आमचं जे 30 वर्षाचे जे मार्केटिंगचा अनुभव आहे आणि आमचं 117 वर्षाचे जे कंपनीचे अनुभव आहे ते सबंध अनुभव तुम्हाला द्यावं त्याच्यामध्ये. आणि खूप चांगल्या खरेदारांशी आम्ही तुमची भेट करून देणार आहोत सीझन मध्ये. तर पण एक बिझनेस प्लॅन असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे रोग, उत्पन्न, किती उत्पन्न पाहिजे, किती उत्पन्न आहे त्याच्यामध्ये, तर गॅप खूप मोठा आहे, आपण ते कमी केलं पाहिजे. कारण की खर्च उत्पन्न वाढवल्यानंतरच कमी होणार आहे, कमी उत्पन्न मध्ये कुठेही तुमचा खर्च कमी होणार नाही. उत्पन्न वाढवून घेणे हे गरजेचं आहे. आपला उत्पन्न आपला जे कॉम्पिटिटर्स आहे, आपले जे दुश्मन देश आपण म्हणू शकतो शेतीमध्ये किंवा समकक्ष आपले जे देश आहे त्याच्यापेक्षा अर्ध आहे, अर्धापेक्षाही कमी आहे. तर हे होता कामा नये, ऍटलीस्ट आपण वर्ल्ड ऍव्हरेज पर्यंत पोहोचलो पाहिजे. आणि ते महाराष्ट्र त्याच्यामध्ये सर्वात शेवटचा राज्य आहे, सर्वात जास्त क्षेत्र कापसामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे आणि सर्वात कमी उत्पन्न महाराष्ट्रामध्ये आहे. हे खूप विचार करण्याची गोष्ट आहे आणि हे आपण दूर केलंच पाहिजे. महाराष्ट्राच्या नावावर हे लांछन सारखं आहे, ते आपण दूर केलं पाहिजे. आणि महाराष्ट्राचा शेतकरी खूप कमीरवंत आहे, त्यांनी दाखवून दिलं पाहिजे की तुम्ही जर चांगला रस्ता दाखवला मला तर मी पण मंजिलपर्यंत पोहोचू शकतो. तर उत्पन्न वाढवून घ्यायचं आहे, रोगावर नियंत्रण करायचं आहे आणि खर्च कमी कसं करायचं. आणि त्यानंतर विपणन येते, तर तुम्हाला कॉटन गुरुची मदत आहेतच, केव्हाही तुम्हाला पाहिजे तर विपणनसाठी जे आहे आता कॉटन गुरु महा एफपीओ फेडरेशनच्या मार्फत आम्ही ते तुम्हाला मदत करणारच आहोत.